पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महापालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून बंद करण्यात आली आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा सेवा देखील टप्प्याटप्प्याने महापालिकेकडे सोपवण्यात येणार आहे सिडकोतर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल काळुंद्रे तळोजा कळंबोली नावडे कामोठे आणि खारघर नोडमध्ये पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आहेत पण महापालिकेच्या निर्मितीनंतर सदर नोड आणि तेथील पायाभूत सुविधा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सिडकोकडून सुरू करण्यात आली या नोडमधील घनकचरा व्यवस्थापन रस्ते पावसाळी गटारे पदपथ मलनिसारण वाहिन्या आणि विद्युत सेवा या पायाभूत सुविधा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला असून त्यासंदर्भातील करारनामा होणार आहे